नमस्कार, मी समीरा। समीराज मेजवानीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मालवणी वडे म्हणजेच कोंबडी वडे बनवणार आहोत। हे वडे बरेचदा इडलीप्रमाणे 7 ते 8 तास फर्मेंटेशनसाठी ठेवून बनवले जातात, पण आज आपण अगदी इन्स्टंट आणि झटपट रेसिपी बघणार आहोत। आज हे वडे करताना आपण याला 7 ते 8 तास भिजवून ठेवणार नाही आहोत, अगदी डायरेक्ट करणार आहोत। बघा वडे किती सॉफ्ट आणि फुगलेले आहेत। हे वडे जनरली कोंबडीच्या रश्श्याबरोबर खाल्ले जातात, पण काळ्या वाटाण्याची उसळ किंवा चण्याची उसळ याबरोबर सुद्धा हे वडे मस्तच लागतात। चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप वड्याचं पीठ घेतलंय। हे मी रेडीमेड पीठ घेतलेलं आहे। यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ भाजून त्याचं पीठ करून घेतलेलं आहे। कोकणातले पदार्थ जिथे इझिली अवेलेबल आहेत तिथे तुम्हालाही वड्याची भाजणी नक्कीच मिळेल। 1/2 चमचा मेथीची पावडर आणि चिमूटभर हळद टाकली आहे। मिक्स करून घेऊया। 1 ग्लास पाणी चांगलं गरम करून घेतलं आहे। थोडं थोडं ओतूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे थंड होण्यासाठी 15 ते 20 मिनिट आपण ठेवून देऊया। पीठ चांगलं थंड झालंय। आता याच्यात बाकीचे इन्ग्रेडियंट्स ऍड करूया। 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा तिखट मसाला, चिमूटभर हळद, 1/2 चमचा धण्याची पावडर, 1/2 चमचा बडीशेपची पावडर, 1/2 चमचा तीळ आणि 1/2 चमचा मीठ घातले। 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि शिळा भात 1/2 कप घेतलेला आहे। शिळा भात घातल्यामुळे वडे छान सॉफ्ट होतात। चांगलं पीठ मळून घेऊया। हे बघा पीठ चांगलं मळून घेतलंय। आता 1/10 ते 15 मिनिट आपण याला झाकून ठेवूया। 15 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूया। वड्याचं पीठ रेडी झालंय। हाताला थोडंसं तेल लावून घेऊया। आता 1 छोटा गोळा घेतलाय। फुलका बनवण्यासाठी जसा आपण अगदी छोटा गोळा घेतो त्याप्रमाणे हा गोळा घेतलाय। आता आपण याला प्लॅस्टिकच्या पेपरवर थापून घेऊया। प्लॅस्टिकची पिशवी किंवा सिल्वर फॉईलसुद्धा आपण यासाठी वापरू शकतो। अगदी हलक्या बोटांनी साईड साईडने आपण हा वडा थापून घ्यायचा आहे। साधारण जाडसरच ठेवायचं आहे। मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलंय। वडा अलगद तेलात सोडूया। साधारण 1 मिनिट आपण हा एका साईडने तळून घेणार आहोत। आता परतून पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा 1/2 मिनिट हा आपण शिजवून घेणार आहोत। साधारण गोल्डन होईपर्यंत हा शिजवून घ्यायचा आहे। वडा छान गोल्डन झालेला आहे, मस्त फुगलेला पण आहे। अशाच प्रकारे सगळे वडे आपण तळून घेणार आहोत। अजून एक मी वडा करून दाखवते। 1 छोटा गोळा घेतलाय। हातावर चांगला मळून घेऊया। बोटाला तेल लावून अलगद हा प्लॅस्टिकच्या पेपरवर थापून घेऊया। वडे जर मध्ये पातळ केले तर ते छान फुगत नाही। बाहेरच्या साईडनेच आपण हात अलगद फिरवायचा आहे। वडा थापून झालेला आहे। आता अलगद त्याला तेलामध्ये सोडूया। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलाय। एका साईडने साधारण 1/2 मिनिट आपण हा शिजवून घेणार आहोत। थोडासा गोल्डन झाला की परतून घेऊया आणि या साईडने सुद्धा 1/2 मिनिट शिजवून घेऊया। आपण आता हा वडा काढून घेऊया।
अशाच प्रकारे सगळे वडे आपण करून घेणार आहोत। हे बघा वडे तयार आहेत, बघा वडे किती सॉफ्ट आणि फुगलेले आहेत। कोंबडीच्या रश्श्याबरोबर हे वडे अतिशय टेस्टी लागतात, पण काळ्या वाटाण्याच्या उसळबरोबर सुद्धा हे मस्तच लागतात। कोंबडीचा पातळ रस्सा, चिकन सुक्का आणि काळ्या वाटाण्याची उसळ याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। अशा प्रकारे हे कोंबडी वडे तुम्ही नक्की बनवून बघा। माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकन ऑन ठेवा आणि हो तुमच्या कमेंट्स मला महत्त्वाच्या आहेत। थँक्यू।